Yeah, hoy más cargado. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बडा नित्रे स्वागत करतो तुमचं सर्वांचं टॉपर 777 जीके या आपल्या यूट्यूब चॅनल वरती। चला गुड मॉर्निंग सगळ्यांना, आवाज येतोय का सगळ्यांना सांगा मला पटकन, क्लियर आवाज येतोय का सांगा। या ठिकाणी आज आपण बघणार आहोत 16 सप्टेंबर 2021, 16 सप्टेंबर 2021 च्या चालू घडामोडी या ठिकाणी आपण आजच्या लेक्चर मध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, चला जॉईन व्हा सर्व, पटापट पटापट जॉईन व्हायच्या सर्वांनी। सर्वांना गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। शुभम, तेजस, विलास, विश्वनाथ भोसले, लहू, सुनील मिरासे, करतार साबळे, रोहिदास, साईराम, दीपक, अमोल, नेहा, वीर, जमुना डावरे, युवराज पवार, प्रतीक्षा सोनसाळे, गोपाल पाटील, सोनाली गुरके, कायरा, अजिमन शेख, मनीषा कुलमेठे। ओके, सर्वांना गुड मॉर्निंग या ठिकाणी, गुड मॉर्निंग। चला माझा आवाज येत आहे का ते मला एकदा सांगा, मी दिसत आहे का ते मला एकदा सांगा, म्हणजे आपल्याला लगेच लेक्चर सुरू करता येईल। ओके, चला या ठिकाणी थोडासा सुरुवातीला नेटवर्क प्रॉब्लेम आला होता, आता तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे, नेटवर्क प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। चला ओके, पटकन जॉईन व्हायचं आहे सर्वांनी या ठिकाणी। आवाज क्लिअर येतोय का सांगायचं आहे सर्वांनी। गुड मॉर्निंग सर्वजण। ओके, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। आवाज येतोय का ते सांगा फक्त मला। ओके, आवाज आवाज येतोय का, कारण अजून यस म्हणून कोणाचं कमेंट आलेली नाही या ठिकाणी। ओके, चला आपण सुरू करू या ठिकाणी। बघा, ज्या विद्यार्थ्यांनी सध्या हे लाईव्ह आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी जे आहेत आपल्या सेशनला लाईक करायचं आहे, लाईक केल्यानंतर सर्वांनी जे आहेत शेअर करून टाकायचं आहे, जेणेकरून लेक्चर आपला सुरू झाला बाकीच्या लोकांना माहिती होईल। चला पटापट पटापट शेअर करायला सुरुवात करा। आज 16 सप्टेंबर 2021 आहे आणि या 16 सप्टेंबर 2021 करंट अफेअर्स या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला सुरू करू आजचा या ठिकाणी करंट अफेअर्स मोटिवेशनल कोटने। बघा, आजचा मोटिवेशनल कोट या ठिकाणी जे आहे लहू बुमरेने पाठवलेला आहे, आपला विद्यार्थी आहे लहू बुमरे। दररोज जे आहेत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी जे आहेत मी हे करणार आहेत, ज्यांनी मला मोटिवेशनल कोट पाठवले त्यांचे कोट या ठिकाणी मी घेणार आहे। तर लहू बुमरेने पाठवला होता त्याचा मी घेतलेला आहे आज, नामुमकिन कुछ भी नहीं है, नामुमकिन
कुछ भी नाही आहे. मी वारंवार सांगत असतो, द वर्ड इज नॉट इनफ. जगामध्ये अशक्य काहीच नाही. वह सब हम कर सकते है जो हम सोच सकते है. आपण जसा विचार करतोय ते सर्व आपण करू शकतोय. ओके, म्हणजे नामुमकिन अशक्य जगात काहीच नाही. वह सब हम कर सकते है जो हम सोच सकते है, और वह सब हम सोच सकते है जो हमने कभी नहीं सोचा. म्हणजे आपण कधीही विचार केलेला नाही तो सुद्धा आपण त्याचा सुद्धा विचार करू शकतो, आणि जे विचार आपण करतोय ते सर्व आपण करू शकतो, कारण जगात काहीही अशक्य नाही. सब कुछ संभव है. जगामध्ये सर्व काही संभव है, फक्त आपण सोचणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार त्याच्यावरती मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. यासाठी जे आहे तर हा एक महत्वाचा मोटिवेशनल कोट आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, चला या ठिकाणी जे आहे तर मोटिवेशनल कोट आपला झालेला आहे. आता आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, चला ओके बघू आपण काय आहे पुढे. आज एक जो महत्वाचा दिन विशेष आहे, आजचा जो दिन विशेष आहे तो आहे जागतिक ओझोन दिवस किंवा आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस. आज आपल्याकडे साजरा केला जात असतो तो जागतिक ओझोन दिवस आपल्याला या ठिकाणी आज बघायचा आहे. ओके, ओझोन नेमका काय असतो, ओझोनचा थर काय असतो, त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीची सुरक्षा कशी होते, आणि त्याच्यामध्ये जे छिद्र पडलेले आहेत त्यामुळे नेमका काय नुकसान होत आहे, या सगळ्यासाठी जे आहे तर एक दिवस आपल्याकडे साजरा केला जातो, आणि तो दिवस म्हणजेच आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस. हा दिवस दरवर्षी आपल्या भारत देशामध्ये आणि पूर्ण जगभरामध्ये 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो, 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जात असतो. हा संयुक्त राष्ट्र संघाचा जो पर्यावरण कार्यक्रम आहे त्याला आपण UNEP म्हणतो, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम हा जो आहे UNEP, या UNEP कडून 1995 सालापासून हा दिवस पाळला जातो. 1994 मध्ये याला मंजुरी देण्यात आली होती आणि 1995 पासून हा दिवस आपल्याकडे पाळला जात असतो, आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस. ओके, वर्ल्ड ओझोन डे त्याला आपण म्हणू शकतो. बघा 1978 मध्ये कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरामध्ये, 1978 मध्ये कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरामध्ये ओके परिषद भरली होती, आणि त्या परिषदेमध्ये जे आहेत रसायनामुळे ओझोनच्या थरावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली होती. ओके, म्हणजे जे वेगवेगळे रसायन आपण यूज करतो आपल्या पृथ्वीवरती, तर त्या रसायनामुळे जे आहेत तर ओझोनचा थर जो आहे त्याच्यावरती दुष्परिणाम होतात, त्याच्यावरती आपल्याला काहीतरी उपाय करणं गरजेचे आहेत. यासाठी सर्व देशांनी सहमती दर्शवली होती मॉन्ट्रियलमध्ये. ओके, 1978 हा मॉन्ट्रियलचा करार खूप महत्वाचा करार आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. मॉन्ट्रियल करार, ओके, हा करार जो आहे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो, कारण रसायनातील बदलांसाठी 2010 आणि 2013 या कालमर्यादा आपल्याकडे ठरवण्यात आलेल्या आहेत. हे जे आपल्याला बदल करायचं आहे 2030 पर्यंत आपल्याला कालमर्यादा आपण डेड लाईन ठरवलेली आपण, आणि त्यानुसार त्या पाळल्या जात असतात. ओके, बघा आपल्या पृथ्वीवरती अनेक वायुमंडळाचे थर बनलेले आहेत. तुम्हाला सर्वांना आपण लहानपणीच हे सगळं शिकलेलो आहोत. ओके, 5वी 4वी मध्ये असताना आपण हे शिकलेले आहोत की आपल्या भूतीच्या आजूबाजूला अनेक वायूचे थर बनलेले आहेत, त्यामध्ये एक आहे ओझोनचा थर. आणि हा ओझोनचा थर सूर्यापासून निघालेल्या हानिकारक सूर्यकिरणांना आपल्या पृथ्वीवर येण्यापासून वाचवत असतो, आणि त्यामुळे पृथ्वीचे संरक्षण करत असतो. ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपण ऐकायचो की ओझोनच्या थराला छिद्र पडलंय म्हणून. काय ऐकायचो आपण? ओझोन थराला छिद्र पडलंय हे आपण ऐकायचो. पण आता एवढं काही भट्टी बिघडलेली आहे आपल्या पृथ्वीची, ग्लोबल वॉर्मिंग एवढी वाढलेली आहे की त्या ओझोनच्या थराला छिद्र नाही, तो छिद्र आता भगदाड झालेला आहे, खूप मोठा भगदाड.
असा हा झालेला आहे. ओके, तर ओझोनच्या अल्ट्रा व्हायलेट किरणापासून पृथ्वीचं संरक्षण करण्याचं काम जे आहे, म्हणजे अल्ट्रा व्हायलेट किरणापासून ओझोन जो आहे पृथ्वीचं संरक्षण करण्याची या ठिकाणी जबाबदारी आहे त्याच्याकडे. 2021 ची थीम, दरवर्षी एक थीम असते, या वर्षीची थीम आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कीपिंग अस आवर फूड अँड वॅक्सिनेट कूल. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कीपिंग अस आवर फूड अँड वॅक्सिनेट कूल, या ठिकाणी जी आहे ही थीम आहे 2021 ची. हे बघा, वर ओझोन दिवस असतो आपल्याकडे, हे बघा, हे सूर्य आहे या ठिकाणी, आणि सूर्याचे जे अतिनील किरण आहे त्या अतिनील किरणापासून बचाव करतो एक छत्रीसारखा. कशासारखा? एक छत्रीसारखा बचाव करतो ओझोन वायू. म्हणून ह्या ओझोनचे संरक्षण होणं गरजेचं आहे, त्यामुळे लोकांना जागरूक करण्यासाठी हा एक महत्वाचा दिवस आपल्याकडे साजरा केला जात असतो. हे बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं, ओके, तर यामध्ये आपल्याला आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूचे आवरण बघायला मिळेल. बघा, ओके, ही आहे आपली पृथ्वी. ओके, त्याच्यानंतर ट्रोपोस्फिअर आहे, त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फोअर आहे, त्याच्यानंतर मेसोस्फिअर आहे, त्याच्यानंतर थर्मोस्फोअर आहे आणि एक्सोस्फिअर आहे. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे आवरण आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला आहे. ओके, तर या पृथ्वीचा जो ट्रोटोस्फिअर आहे यामध्ये जे आहेत आपले विमानं उडतात, यामध्ये ढग असतात. ओके, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याचा वरचा जो आहे, त्याचा वरचा हा बघा, या ठिकाणी ओझोन लेयर दिसत आहे, तर ही ओझोन लेयर या ठिकाणी आहे. बघा, तर ही ओझोन लेयर आहे, आणि ही ओझोन लेयर जे आहेत हे आपल्याकडे काय करत असते, त्या सूर्याचे जे अतिनील किरण येतात त्या अतिनील म्हणजेच अल्ट्रा व्हायलेट किरणापासून पृथ्वीचं संरक्षण करत असते. मग याच्या वरी जे आहेत, मग हे उपग्रह, त्याच्यानंतर अग्निबाण वगैरे हे जे आहेत वरी असतात पुन्हा. ओके, तर अशा पद्धतीने जे आहे, तर हे आहे ॲटमॉस्फिअर आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूच. ओके, तर हे या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, एक जिल्हा आपल्याला बघायचा आहे. जिल्हा बघण्याच्या अगोदर प्रत्येक आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे. आपलं आजचं टार्गेट आपण ठेवणार आहोत 160 आपले लाईक आज झाले पाहिजे व्हिडिओ संपण्याच्या अगोदर, आपला लेक्चर संपण्याच्या अगोदर 160 जास्त लाईक आपले या ठिकाणी झालेले पाहिजेत. आणि पटकन आपल्या लिंकला शेअर करून टाका सगळीकडे. जे विद्यार्थी नवीन आहे आपल्या चॅनलवरती, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी डेली दररोज व्हिडिओ बघण्यासाठी जे आहेत बेल आयकॉन सुद्धा दाबायचं आहेत. आणि गणपती उठण्याच्या अगोदर आपल्याला आपले सबस्क्रायबर 20,000 करायचे आहेत. आणि याची पूर्णतः जिम्मेदारी तुमची आहे विद्यार्थी मित्रांनो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल तुम्हाला पाठवायचा आहे. ओके, तर आता आपण बघूया आजचा एक महत्वाचा जिल्हा. आज जो जिल्हा बघितलेला आहे तो जिल्हा आहे यवतमाळ. कोणता जिल्हा आहे? यवतमाळ नावाचा जिल्हा या ठिकाणी आहे. चला पटकन या ठिकाणी जे आहे, तर यवतमाळ जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत आपले लेक्चर करत आहे, पटकन सांगा कोण आहे यवतमाळचा का? सर, मी यवतचा आहे. यवत, ओके, यवतमाळ नावाचा जिल्हा आपल्याकडे विदर्भामध्ये एक आहे. ओके, चला बघू आपण त्या जिल्ह्याबद्दल काय आहे महत्वाचं. या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे यवतमाळ. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे यवतमाळ. याचं क्षेत्रफळ आहे बघा 13,584 चौरस किलोमीटर. 13,584 चौरस किलोमीटर. लोकसंख्या 27,75,457. 27,75,457 लोकसंख्या आहे यवतमाळची. ओके, त्याच्यानंतर घनता आहे 204 प्रति चौरस किलोमीटर. 204 व्यक्ती आहे प्रति चौरस किलोमीटरला. इकडची साक्षरता जर तुम्ही बघितली तर 80.7% साक्षरता इकडे आपल्याला बघायला मिळेल. लिंग गुणोत्तर प्रमाण आहे इकडे 1,000 पुरुषामागे 951 स्त्रिया आहे. 1,000 पुरुषामागे 951 स्त्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीने हे आहे यवतमाळ जिल्हा. या यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा जर आपण बघितल्या तर उत्तरेस वर्धा आणि अमरावती आहे. अमरावती आंध्रामधली अमरावती वेगळी, आपल्या विदर्भामधली अमरावती वेगळी. ओके, पूर्वेस चंद्रपूर आहे. पूर्वेला कोणता जिल्हा आहे? चंद्रपूर आहे. दक्षिणेला तेलंगणा अँड नांदेड जिल्हा आहे. दक्षिणेला
तेलंगणा नावाचं राज्य आहे आणि नांदेड नावाचा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. पश्चिमेला हिंगोली अँड वाशिम, हिंगोली अँड वाशिम आहे हा. याच यवतमाळला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हटला जातो. कोणता सोन्या राहतो इकडे? पांढरा सोना राहतो इकडे. कोणत्या सोन्या? पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हटलं जातं यवतमाळला. तशा पद्धतीने हा एक महत्वाचा जिल्हा या ठिकाणी आहे यवतमाळ. याला आपण नकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. हे बघा, हे आहे महान असा आपला महाराष्ट्र, महान असा आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये हे इकडं विदर्भ आहे आपल्याकडे, आणि या विदर्भामध्ये एक मोठा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे यवतमाळ. हे लोकेशन तुम्हाला दिसत आहे इथे यवतमाळची कुठे आहे. नकाशा बघायचं आणि डोळे भरून बघायचं की कुठे आहे बुवा लोकेशन यवतमाळची. ओके, चला आपण आता यवतमाळला मोठं करण्याचा प्रयत्न करूया. ओके, हे आहे बघा यवतमाळ. यवतमाळ नावाचा जिल्हा या ठिकाणी मोठासा केलेला आहे आपण. या ठिकाणी जर आपण बघितलं तर यवतमाळ मध्ये जे आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे आहेत. जवळपास 16 जिल्हे आपल्याला यवतमाळ मध्ये बघायला मिळेल. हे यवतमाळ आहे बघा या ठिकाणी, हे आहे यवतमाळ. ओके, अशा पद्धतीने जे आहे हे यवतमाळचा नकाशा या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला अमरावती, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली आणि नांदेडच्या सीमा लागलेल्या आहे. ओके, तर हे या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासोबतच तेलंगणा नावाचं राज्य आहे, त्याची सुद्धा सीमा यवतमाळला लागलेली आहे. चला बघू आपण याच्याबद्दल जास्तीची माहिती. यवतमाळमध्ये टोटल 16 तालुके आहेत. किती तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये? फक्त दोनच जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत, नांदेड आणि यवतमाळ. नांदेडमध्ये सुद्धा 16 तालुके आहेत आणि यवतमाळमध्ये 16 तालुके आहेत. तर यवतमाळमधले जे 16 तालुके आहेत ते राहिले असे: यवतमाळ, उमरखेड, झरी जामनी, घंटजी, आर्णी, केळापूर, कळंब, केळापूर, कळंब, दारव्हा, ओके, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, महागाव, मारेगाव, राळेगाव, वणी. ओके, अशा पद्धतीने जे आहेत एकूण 16 तालुके आपल्याला या यवतमाळमध्ये बघायला मिळेल. ओके, भारतातील ब्रिटिश राजवटीमध्ये यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. अगोदर जे आहेत वणी जिल्हा होता आणि वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग यवतमाळ होता ब्रिटिश राजवटीमध्ये. ओके, परंतु इसवी सन 1905 साली वणीचे नाव बदलून यवतमाळ असे जिल्हा करण्यात आलेला आहे. म्हणजे वणीवरून जिल्हा यवतमाळ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि वणी एक तालुका या ठिकाणी झालेला आहे. अशा पद्धतीने हा यवतमाळ जिल्हा आहे. या जिल्ह्यामधून दोन महत्वाच्या प्रमुख नद्या वाहतात. त्या प्रमुख नद्या आहे वर्धा आणि वैनगंगा. वर्धा आणि पैनगंगा, वैनगंगा नाही, वर्धा आणि पैनगंगा या ठिकाणी आहेत. ओके, या दोन प्रमुख नद्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सर्वात जास्त जिल्हे नाही, सर्वात जास्त तालुके, सर्वात जास्त तालुके, 16 तालुके आहेत नांदेड आणि यवतमाळ मध्ये. ओके, यवतमाळ हा जिल्हा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापसाचं उत्पादन जे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये केलं जात असतं. ओके, म्हणून त्याला कापूस उत्पादक जिल्हा असं म्हटलं जात असतं. या जिल्ह्यामधल्या काही महत्वाचे प्रमुख धरण आहे बघा. बेंबळा धरण आहे बेंबळा नदीवरती, अरुणावती धरण आहे अरुणावती नदीवरती, पूस धरण आहे पूस नदीवरती, ईसापूर धरण आहे पैनगंगा नदीवरती. तर हे काही महत्वाचे आहेत. ईसापूर इकडचा सगळ्यात मोठा धरण आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पांढरकवडा या एरियामध्ये केळापूर आणि घाटंजी तालुक्यामध्ये टिपेश्वर अभयारण्य आहेत, जी आपण अवनी वाघीण मारली होती बघा. अवनी वाघीण, अवनी वाघीण मारली होती, त्यावेळेस खूप जास्त गाजला होता हा यवतमाळ जिल्हा. तर ती अवनी जी होती ती या पांढरकवड्यामध्ये मारण्यात आली होती. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे शेरनी नावाचा चित्रपट आलाय बघा विद्या बालनचा,
तर याच घटनेवर आधारित आहे ती जी अवनी आपण वाढली होती. तर अशा पद्धतीने हा पांढर कवडा या ठिकाणी जे आहेत टिपेश्वर अभयारण्य आहे. ओके, यवतमाळ मधून नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जातो त्याला आपण नॅशनल हायवे 7 असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? नॅशनल हायवे 7 असं या ठिकाणी आपण त्याला म्हणत असतो. तर अशा पद्धतीचा हा आहे एक महत्वाचा जिल्हा, तो जिल्हा आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला बघू आपण पुढे काय आहे. चला पटकन लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि लाईव्ह सेशनला जे आहे तर या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी ओके. येथील कोलम ही एक आदिवासी जमात आहे. राईट, वणी तालुक्यामध्ये चुनखडक सापडतो. वणीमध्ये कोळसाच्या खाण आहे. ओके, दारवाला कृषी कॉलेज आहे यवतमाळच्या. ओके 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 ओके, गोंड कोलम या जागा इकडे बघायला मिळतात. ओके, अशा पद्धतीने जे आहेत तर हा एक महत्वाचा जिल्हा आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत 10 महत्वाचे प्रश्न. तर सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या कमेंट आज मला थोड्याशा उशिरा दिसत आहे, काही वेळानंतर या ठिकाणी तुमच्या कमेंट मला दिसत आहे. तर जसं जसं कमेंट वाचायला मिळेल त्या पद्धतीने मी वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. चला बघू आपण नेमका काय आहे पुढे. पहिला प्रश्न आहे बघा तुमच्या समोर, प्रोजेक्ट उडान नुकताच कोणत्या संस्थेने लॉन्च केलेला आहे? प्रोजेक्ट उडान या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे. ओके, प्रोजेक्ट उडान तर कोणत्या संस्थेने लॉन्च केला आहे याचं उत्तर सर्वांनी या ठिकाणी जायचं आहे. बघू कोण उत्तर या ठिकाणी बरोबर देतोय, फास्ट देतोय. आय आय टी मद्रास, आय आय एस सी बंगळुरू, आय आय टी बॉम्बे, आय आय एम अहमदाबाद. ओके चला, प्रोजेक्ट उडान शेरनी छान मूवी आहे अंकुर वीरचं म्हणणं आहे. ओके बघा या ठिकाणी बघा याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला कमेंट थोड्याशा आजच्या लेक्चरमध्ये उशिरा दिसत आहे, थोडासा उशिरा चालू आहे बहुतेक लेक्चर. एकदा मी माझा अपडेट करून घेतो यूट्यूब म्हणजेच मला या ठिकाणी बघायला मिळते वेळेवरती. ओके तुम्हाला दिसत आहे का लवकर? चला आन्सर देणार सर, क्लिअर दिसत नाही. सविता त्रिमाळी, तुमची जी आहे तर बघण्याची जी हे आहे तर ते थोडीशी क्वालिटी तुम्ही या ठिकाणी कमी करा, बघण्याची क्वालिटी कमी करा म्हणजे तुम्हाला सगळं या ठिकाणी दिसेल. ओके आमचा जिल्हा आहे सर, अंकुर वीरचं म्हणणं आहे आमचा जिल्हा आहे. ओके ओके दिसत नाही. ओके यवतमाळ राहतो. हा चला, लहू बुमरे अर्जुन बुमरे, गायत्री तावरे, ओके नेहा वीर, योगेश नानोटे, स्वप्निल फरांडे, ओके अनिकेत वीर, ओके निरंजन आवटे, विद्या जवार, तेजस कांबळे, गणेश खेमनार, मलिक शेख, स्मिता कवडे, रामोल 47, ओके खंडू चौहान, राठोड बविता, मनीषा कुलमेटे, रोहिदास धुपे, रामदास गोरे, गावित मदन, सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. बघा बघा आज थोडस कमेंट मला उशिरा दिसत आहे, नेटवर्क प्रॉब्लेम आहे बहुतेक त्याच्यामुळे थोडस या ठिकाणी उशिरा मला दिसत आहे. तर याचं उत्तर आहे प्रोजेक्ट उड्डाण सुरू केलेला आहे आय आय टी बॉम्बेने. आय आय टी बॉम्बे द्वारा प्रोजेक्ट उडान या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. काय आहे प्रोजेक्ट उडान हे तुमच्या समोर आहे बघा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे यांनी जे आहे तर प्रोजेक्ट उडान सुरू केलेलं आहे. आपल्याकडे जे उरे देश का आम नागरिक जे आहेत, उरे देश का आम नागरिक ते वेगळं आहे आणि हा प्रोजेक्ट उडान वेगळा आहे. हा द उडान प्रोजेक्ट इनिशिएटिव्ह 7 इयर्स अगो. ओके इनेबल्स ट्रान्सलेशन ओके टू इंग्लिश टू हिंदी अँड ऑल इंडियन लँग्वेज टू टेक्स्ट बुक्स अँड लर्निंग मटेरियल्स इन इंजिनिअरिंग ऑन ऑल मेन स्ट्रीम हायर लर्निंग. म्हणजे या ठिकाणी जे आहेत तर आपल्याकडे जे आहेत तर जे इंजिनिअरिंगसाठीचे कोर्स आहेत त्यामध्ये जे इंग्लिशमध्ये कोर्स आहे ते इंग्लिशमधून हिंदी आणि ऑल इंडियन लँग्वेजमध्ये जे आहे तर ट्रान्सलेट करायचं आहे सिलेबस, लर्निंग मटेरियल, त्यासाठी प्रोजेक्ट उड्डाण या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. ओके बघू आपण नेमका काय आहे हा. तर बघा आय आय टी बॉम्बेने 14 सप्टेंबर 2021 रोजी हिंदी दिवसाच्या अनुषंगाने आपला प्रोजेक्ट उड्डाण लॉन्च केला आहे. हिंदी दिवस असतो आपल्याकडे 14 सप्टेंबर आणि या 14 सप्टेंबर 2021 निमित्ताने आय आय टी बॉम्बेने प्रोजेक्ट उड्डाण लॉन्च केला आहे. याचा उद्देश आहे
उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहभागी होत असताना अनेक विद्यार्थ्यांना सामना करावा लागणारी भाषा जो आहे त्या भाषेचा त्रास सोडवणे, कारण इंग्रजी शिक्षण घेत असताना बराच त्रास होतो विद्यार्थ्यांना, त्यासाठी हा त्रास सोडवणे हा उद्देश आहे. प्रोजेक्ट उड्डाणमध्ये काय केलं जाणार, तर त्यामध्ये इंग्रजीतून हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंग आणि अन्य कोर्सेसच्या पाठ्यपुस्तकाला आणि अन्य अध्ययन सामुग्रीच्या अनुवादाला सक्षम बनवणार आहे, त्याचा अनुवाद करणार आहे. ओके, तशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट उड्डाण आपल्याकडे आहे. या प्रकल्पाची संकल्पना जी आहे प्राध्यापक गणेश रामकृष्णन यांची आहेत. हे जे आहेत आय आय टी मुंबईमध्ये, आय आय टी बॉम्बेमध्ये हे प्राध्यापक आहे. हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित अनुवाद परिस्थिती तंत्र आहे हा प्रोजेक्ट उडान. ओके, आय आय टी बॉम्बे, बघा आय आय टी बॉम्बेची स्थापना 1958 झालेली आहे. 1961 राष्ट्रीय महत्वाच्या संस्थेच्या रूपामध्ये याला घोषित करण्यात आलेलं आहे. 1961 राष्ट्रीय महत्वाच्या संस्थेच्या रूपात याला घोषित करण्यात आलेलं आहे. आणि 1946 भारत सरकारद्वारा गठित समितीच्या शिफारसीनुसार याला स्थापित करण्यात आलेलं आहे. ओके, तशा पद्धतीने जे आहे तर हा या ठिकाणी एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय आय टी मुंबई आणि आय आय टी मुंबईचं लोकेशन तुम्हाला पवईमध्ये बघायला मिळेल. कुठे बघायला मिळेल? पवई, जी पवई मुंबईमध्ये आहे त्या पवईमध्ये तुम्हाला आय आय टी मुंबईचं लोकेशन या ठिकाणी बघायला मिळणार आहे. चला, आय आय टी मुंबई ही बघा, ही आहे आय आय टी बॉम्बेची इमारत. आय आय टी बॉम्बेची इमारत ही आहे आय आय टी बॉम्बेचा लोगो. याचा मोटो आहे ध्यानम परमम ध्येयम. हा या ठिकाणी मोटो आहे याचा. ओके, अशा पद्धतीने जे आहे तर हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आय आय टी बॉम्बे. नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आहे बघा तुमच्या समोर. युनेस्कोचा साक्षरता पुरस्कार ज्याचं नाव आहे किंग सेजोंग, युनेस्कोचा साक्षरता पुरस्कार ज्याचं नाव आहे किंग सेजोंग पुरस्कार, हा पुरस्कार 2021 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? किंग सेजोंग साक्षरता पुरस्कार 2021 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? चला पटकन उत्तर द्या या ठिकाणी. ओके, बघा तुमच्या कमेंट मला खूप उशिरा येत आहे, त्याच्यामुळे तुमच्या कमेंटची वाट मी आता बघणार नाही. नंतर कमेंट आल्यानंतर त्याचं उत्तर मी तुम्हाला सगळ्याला सांगणारच आहे. विद्या जव्हार, गुड मॉर्निंग. योगेश नॉने, 2019 सुरू झाला आहे. ओके, कुसुम योजनेमध्ये सोलर पंप हरियाणा फर्स्ट आहे. राईट, ओके, हो का, हो का, राईट. बघा या ठिकाणी जे आहेत युनेस्कोचा साक्षरता पुरस्कार, किम सेजोंग साक्षरता पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर ओके, याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था NIOS. राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था NIOS या शिक्षण संस्थेला जे आहे तर या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे. युनेस्कोचा साक्षरता पुरस्कार आहे. युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो तो पुरस्कार या ठिकाणी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेला देण्यात आलेला आहे. आणि तुमच्यापैकी बरोबर उत्तर कोणी दिलंय? लहू, नेहा, श्रीनिवास श्रोत्री, निरंजन आवटे, स्वप्नील फरांडे, अशोक राठोड, कृष्णा कोयपारे, खंडू चव्हाण, छाया जाधव, गायत्री तावरे, निरंजन आवटे, वसीम शेख, रामदास गोरे, त्याच्यानंतर तेजस कांबळे, राठोड बबीता, विद्याराणी एरगे, अनिकेत वीर, संकल्पना चहाणे, सोनाली भुरके, सर्वांनी उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. ओके, तर हे आहे बघा NIOS. NIOS म्हणजे राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्था, म्हणजेच राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्था. विद्याधनम सर्वधनम प्रधानन अशा या ठिकाणी याचा लोगो आहे, मोटो आहे. राष्ट्रीय मुख्य विद्यालय शिक्षा संस्था आहे ही. हे बघा, हे तुम्हाला बघायला मिळेल, ही शिक्षा संस्था तुम्हाला नोएडामध्ये बघायला मिळेल. कुठे बघायला मिळेल? नोएडा नावाचा जो ठिकाण आहे उत्तर प्रदेशमध्ये, या ठिकाणी तुम्हाला हे राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान हे बघायला मिळेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग,
ओके नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग असं याला म्हटलं जातंय. ओके चला बघू काय आहे पुढे. शिक्षण मंत्रालय द्वारा संचलित राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग NIOSने शिक्षणाप्रती आपल्या अभिनव दृष्टिकोनासाठी युनेस्कोचा पुरस्कार मिळवला आहे. ओके एज्युकेशन मिनिस्ट्री द्वारा. ओके एज्युकेशन मिनिस्टर सध्याचे नवीन एज्युकेशन मिनिस्टर कोण झाले आहे आपले ते या ठिकाणी सर्वांनी उत्तर सांगायचं आहे की शिक्षण मंत्री नवीन कोण. ओके NIOSला किंग सेजोंग साक्षरता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. किंग सेजोंग साक्षरता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे जो युनेस्को कडून दिला जातो. ओके त्याच्यानंतर हा जो पुरस्कार आहे तंत्रज्ञान सक्षम समावेशक शिक्षण सामुग्रीच्या माध्यमाने विकलांग लोकांना शिक्षित करण्यासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. ओके म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण सामुग्रीच्या माध्यमाने जे दिव्यांग लोक आहे जे विकलांग लोक आहे त्या लोकांना शिक्षित करण्यासाठी हा पुरस्कार जे आहे तर राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेला काय करण्यात आलेला आहे प्रदान करण्यात आलेला आहे. NIOSने भारतीय सांकेतिक भाषा आधारित सामग्रीवरती विशेष लक्ष दिले आहे आणि या कार्यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे किंग सेजोंग साक्षरता पुरस्कार. आता बघा हे जे NIOS आहे NIOS तर हे बघा द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग जे आहे फॉर्मली नॅशनल ओपन स्कूल याला आपण म्हणू शकतो इज द बोर्ड ऑफ एज्युकेशन अंडर द युनियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके याचं हेडक्वार्टर तुम्हाला बघायला मिळेल नोएडामध्ये हेडक्वार्टर आहे. याची स्थापना झालेली आहे 3 नोव्हेंबर 1989 स्थापना झाली आहे. चेअरपर्सन आहे इकडचे सध्याचे श्रीधर श्रीवास्तव हे चेअरपर्सन आहे. ऑफिशियल लँग्वेज आहे इकडची हिंदी अँड इंग्लिश. ओके त्याचं अब्रिव्हिएशन आहे शॉर्ट फॉर्म आहे त्याचा NIOS आणि पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर हा एक महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन लसित मलिंगाने नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा केली आहे. लसित मलिंगाने नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा केली आहे तो IPL मध्ये कोणत्या संघाकडून खेळायचा. IPL मध्ये त्याने सर्वात जास्त कोणत्या संघामध्ये तो खेळलेला आहे. ओके लसित मलिंगा. ओके ज्याने नुकतीच जे आहे या ठिकाणी त्याने निवृत्ती घोषित केलेली आहे त्याच्यामुळे जे आहे तर ते कोणत्या IPL मध्ये कोणत्या संघाकडून तो खेळत होता. ओके चला याचं उत्तर आहे मुंबई इंडियन्स. या मुंबई इंडियन्स मध्ये जे आहेत तर तो होता लसित मलिंगा. पटापट उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे मुंबई इंडियन्स करून खेळतोय लसित मलिंगा. बघू कोणाचं उत्तर बरोबर येतोय. हे आहे लसित मलिंगा. याचे हे केस आहे की झाडं झुडप आहे हे कळायला मार्ग नाही आपल्याकडे. ओके याच्यामध्ये जे आहे तर भरपूर जे आहेत तर प्राणी पक्षी वास करत असतात याच्या डोक्यामध्ये. ओके एखाद्या वेळेस जे आहेत तर आपल्याकडे जे आहे तर याला राष्ट्रीय अभयारण्य घोषित करण्यात येऊ नये म्हणजे झालंय नाही तर राष्ट्रीय अभयारण्य घोषित करण्यात येईल याच्या डोक्याला असा हा लसित मलिंगा आहे. बघा उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. संतोष पाटील लहू भुमरे मीरा राठोड योगेश रानोटे त्याच्यानंतर जे आहेत अशोक राठोड त्याच्यानंतर जे आहेत तर कृष्णा बदर अर्जुन बुमरे अनिकेत वीर मलिक शेख स्वप्नील फरांडे निलेश देवकते निरंजन आवटे मीरा राठोड लहू बुमरे कृष्णा कोळपारे सचिन शेख मुबीन तेजस कांबळे सर्वांनी उत्तर या ठिकाणी बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे बरोबर. मुंबई इंडियन्सचा खेळाडू होता हा लसित मलिंगा. श्रीलंकेच्या लसित मलिंगाने नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या
प्रकारातून संन्यासाची घोषणा केलेली आहे. आता तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून त्याने संन्यास घेतलेला आहे. ओके, बघा पूर्वी जर आपण बघितलं तर त्याने 2011 कसोटीतून संन्यास घेतलेला आहे, 2019 वन डेतून त्याने संन्यास घेतलेला आहे, आता 2021 त्याने T20 सुद्धा संन्यास घेतलेला आहे. आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून त्याने संन्यास घेतलेला आहे. ओके, बघा त्याने T20 295 नंतर संन्यासाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये 390 त्याचे झालेले आहेत. बघा महान लोकांचं हे वैशिष्ट्य असतं. कसं वैशिष्ट्य असतं महान लोकांचं, की अजून तो काही दिवस खेळला असता तर त्याच्या 300 झाल्या असत्या आणि 400 त्याचे आरामशीर झाले असते, परंतु 295 असताना त्याने निवृत्ती घोषित केलेली आहे. अशा पद्धतीचा हा आहे लसित मलिंगा. मलिंगा जो आहे T20 ड्वेन ब्राहवो, इम्रान ताहिर आणि सुनील नरेन यांच्यानंतर सर्वाधिक विकेट घेण्यामध्ये चौथ्या क्रमांकावरती आहे. कितव्या क्रमांकावरती आहे? चौथ्या क्रमांकावरती आहे. आणि तो मुंबई इंडियन्स सोबत 5 IPL विजेतेपद पैकी 4 विजेतेपदाचा हिस्सा होता. बघा मुंबई इंडियन्सने 5 IPL जिंकलेला आहे, त्या 5 पैकी 4 हिस्सा तो होता, कारण 2020 तो बाहेर पडला होता मुंबई इंडियन्स मधून, त्या विजयामध्ये तो नव्हता. अशा पद्धतीचा हा आहे आपल्याकडे लसित मलिंगा. त्याच्या कारकिर्दीवरती एक नजर टाकू आपण या ठिकाणी. ओके, बघा त्याने जे आहे टेस्टमध्ये 30 खेळलेल्या आहेत आणि यामध्ये जे आहेत त्यांनी 101 घेतलेले आहेत आणि याची बेस्ट बॉलिंग आहे 5. ओके, 5 त्यांनी या ठिकाणी आउट केले होते. ओके, आणि 7 त्यांनी घेतलेले आहेत. ODI मध्ये 226 त्याचे झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर हे जे आहे तर T20 या ठिकाणी एवढं काही मॅटर करत नाही. ओके, हे T20 नाही, ODI आणि हे बघायचं 226 आणि यामध्ये 567 त्याचे या ठिकाणी जे आहेत रन आहे आणि त्याने 338 घेतलेले आहेत ODI वन डे क्रिकेटमध्ये. ओके, आणि T20 जर विचार केला तर T20 आता 295 खेळलेला आहे तो आणि त्याचे विकेट झालेले या ठिकाणी 390 त्याचे या ठिकाणी झालेले आहेत. असा हा लसित मलिंगा आहे आपल्याकडे. ओके, चला बघा हा लसित मलिंगा. क्या आपको पता है श्रीलंका के लसित मलिंगा ने अंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट में सबसे ज्यादा 3 हैट्रिक लेने का कारनामा किया है. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त हॅट्रिकचा कारनामा लसित मलिंगाच्या नावावरती आहे. मलिंगाने दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 2007 केनियाच्या विरोधात 2011 आणि ऑस्ट्रेलियाच्या विरोधामध्ये 2011 अशा 3 हॅट्रिक घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय कंपनी कायदे अपिलीय प्राधिकरण यालाच NCLAT असं म्हटलं जातं, त्याच्या कार्यवाहक अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे अपिलीय प्राधिकरण आहे. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे बघा न्यायमूर्ती एम वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रीय कंपनी कायदे अपिलीय प्राधिकरण याच्या कार्यवाहक अध्यक्षपदी. ओके, हे बघा हे आहेत ते न्यायमूर्ती एम वेणुगोपाल. आता हे कुठे गेलेले आहेत? NCLAT चे हे कार्यवाहक अध्यक्ष झालेले आहेत. कसे अध्यक्ष झालेले आहेत? कार्यवाहक अध्यक्ष या ठिकाणी हे झालेले आहेत. चला बघू आपण काय आहेत. न्यायमूर्ती एम वेणुगोपाल यांनी राष्ट्रीय कंपनी कायदे अपिलीय प्राधिकरणच्या कार्यवाहक अध्यक्षाच्या रूपात नियुक्ती करण्यात आलेली आहे. 11 सप्टेंबर 2021 त्यांनी पदभार ग्रहण केला आहे. 14 मार्च 2020 स्थायी जे अध्यक्ष होते न्यायमूर्ती SJ यांचे जे आहेत कार्यवाहक या ठिकाणी संपला. त्याच्यानंतर जे आहेत तर न्यायमूर्ती वेणुगोपाल मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहे. ओके, मद्रास उच्च न्यायालयाचे हे माजी न्यायाधीश आहेत. ओके, बघा उत्तर या ठिकाणी आलेलं आहे गायत्री तावरे, मीरा राठोड, विद्याराणी एरगे, त्याच्यानंतर निरंजन आवटे, स्वप्नील फरांडे,
कृष्णा कोयपारे, मलिक शेख, मनीषा कुलमेठे, शेख मुबीन, निरंजन आवटे, शीतल महा या सर्वांनी, सोनाली भुरके सर्वांनी उत्तर या ठिकाणी बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला तुमची कमेंट थोडीशी उशिरा दिसत आहे त्याच्यामुळे हे प्रश्न करत आहे. ओके, नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल याला असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल याची स्थापना जी आहे कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचा हा आहे एक महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच चर्चेमध्ये असलेली पे नाऊ ही पेमेंट प्रणाली कोणत्या देशाची आहे? पे नाऊ, आत्ताच्या आत्ता पे करा, तुम्हाला वाटेल तेवढे पे करा, आत्ताच्या आत्ता पे करा, अशी ही पे नाऊ पेमेंट प्रणाली आहे. जसं आपल्या भारत देशामध्ये फोन पे आहे, जसं आपल्या भारत देशामध्ये जे आहेत तर UPI आहे. ओके, UPI ही आपल्या भारत देशाची प्रणाली आहे. तर अशीच एक प्रणाली आहे पे नाऊ, सध्या चर्चेत होती ही पे नाऊ. तर ही जी पे नाऊ आहे कोणत्या देशाची पेमेंट प्रणाली आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. भारताची आहे, मलेशियाची आहे, सिंगापूरची आहे की भूतानची आहे? पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी सर्वजण. चलो, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ही जी पे नाऊ प्रणाली जी आहे, ही पे नाऊ प्रणाली आपल्या रिझर्व्ह बँकेने आरबीआयने जे आहे, तर आपल्या भारताची जी फास्ट पेमेंट प्रणाली आहे UPI, आपल्या भारताची फास्ट पेमेंट प्रणाली आहे UPI, या UPI सोबत आता याला लिंक करण्याची परवानगी दिली आहे. UPI सोबत पे नाऊला लिंक करण्याची या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, परवानगी दिलेली आहे RBI ने. आपला UPI आता पे नाऊ सोबत जोडला जाणार आहे. आणि याचे योग्य उत्तर आलेले बघा, किरण हके, योगेश नानोटे, निरंजन आवटे, आर्यन एंडे, मीना राठोड, गायत्री तावरे, रामदास गोरे, रामोल 47, रोहिदास धुपे, खंडू चव्हाण, लव बुमरे, शीतल महा, तेजल कांबळे, कृष्णा कोयपारे, स्वप्निल फरांडे, वसीम शेख, अनिकेत वीर, सोनाली भुरके, राठोड बबीता, मनीषा कुलमेठे, संकल्पना, केवल सिंग जोरवाल, ओके, प्रिन्सेस, यस, ओके, उज्ज्वला खोत, त्याच्यानंतर शेख मुबीन, सारिका श्रीनाथ, सर्वांनी उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. ओके, पे नाऊ हा जो आहे तर सिंगापूर मधली एक जी आहे पेमेंट प्रणाली आहे. ज्या पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये UPI आहे, UPI मार्फत आपण पेमेंट प्रणाली करतो, त्या पद्धतीने ही सिंगापूर मधली एक महत्वाची पेमेंट प्रणाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने सिंगापूरच्या मौद्रिक प्राधिकरणासोबत एक महत्वपूर्ण प्रोजेक्टची घोषणा केलेली आहे आणि या प्रोजेक्ट अंतर्गत भारताची फास्ट पेमेंट सिस्टीम UPI सिंगापूरच्या पेमेंट सिस्टीम पे नाऊला एकमेकांसोबत जोडलं जाणार आहे. आणि हे जे लिंकेज आहे July 2022 पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर जे आहे पे नाऊ आपल्याकडे सुद्धा काम करेल आणि UPI त्यांच्याकडे सुद्धा काम करेल. या पद्धतीचं लिंकिंग करण्याचा परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने देण्यात आलेली आहे. यामुळे उपयोगकर्ता परस्परिक आधारावरती तात्काळ आणि कमी खर्चासह पैशाचा ट्रान्सफर करू शकतील एका देशातून दुसऱ्या देशामध्ये. ओके, अशा पद्धतीने जे आहे तर हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक महत्वाचा क्वेश्चन. ओके, पुढचा क्वेश्चन बघण्याच्या अगोदर मित्रांनो, पटकन आपल्या व्हिडिओला, चालू असलेल्या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओची लिंक कॉपी करून सगळीकडे तुमच्या ग्रुपवरती शेअर करा आणि आपला हा जो चॅनल आहे टॉपर 777 चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका मित्रांनो. दररोज इथे नवीन नवीन व्हिडिओ, आपण डेली करंट अफेअरचा व्हिडिओ या ठिकाणी येणार आहे आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा याची लिंक की हे जे आहे सबस्क्राईब करा म्हणून. ओके, चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. भारतरत्न मोक्ष गुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याच्या सन्मानार्थ या ठिकाणी जे आहेत कोणता दिवस साजरा केला जातो? कोणता? भारतरत्न मोक्ष गुंडम विश्वेश्वरय्या.
ओके तर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ कोणता दिवस आपल्या भारतामध्ये आपण साजरा करत असतो? राष्ट्रीय इंजिनिअरिंग दिवस, राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय शिक्षक दिवस, राष्ट्रीय वाचन दिवस, कोणता दिवस साजरा करतोय? वा बघा, हे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे जे आहेत कर्नाटकचे आहेत, कर्नाटक यामध्ये यांचा जन्म झालेला आहे, यांना आपण भारत रत्न हा पुरस्कार दिलेला आहे 1955 मध्ये, म्हणजे यांना भारतरत्न पुरस्कार दिलाय, म्हणजे महत्वाचा व्यक्ती होता. उगाच्या उगाच कोणाला पुरस्कार या ठिकाणी दिला जात नसतो, त्याच्यामुळे जे आहे ते या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचं आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, जसं आपल्याकडे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपल्याकडे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो, त्याच्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आपला जन्मदिवस जो आहे आपल्याकडे शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असतो, तर मोक्षगुंडा विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस कोणता म्हणून आपल्याकडे साजरा केला जातोय? बघा उत्तर आलेलं आहे, लव भुमरे, श्रीनिवास श्रोत्री, विद्या जवार, विद्याराणी एरगे, मीरा राठोड, निरंजन आवटे, नेहा वीर, अर्जुन बुमरे, किरण हाके, अशोक राठोड, सचिन मेश्राम, त्याच्यानंतर निलेश देवकते, छाया जाधव, स्वप्नील फरांडे, सना शेख, सुमंत मोरे, ओके तेजस कांबळे, त्याच्यानंतर रोहिदास दुपे, राठोड बबीता, आर्यन एंडे, ओके मलिक शेख, सचिन करहाळे, सुनील मिरासी, जमुना देवरे, रोहिदास दुपे, स्मिता कौडे, शीतल माहा, प्रिन्सेस यस, ओके उषा जाधव, कायरा, सगळ्यांनी उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. काल जो दिवस होता आपल्याकडे 15 सप्टेंबर, 15 सप्टेंबर हा जो दिवस आहे आपल्याकडे राष्ट्रीय इंजिनियर दिवस किंवा यालाच आपण अभियंता दिवस असं सुद्धा म्हणू शकतो, हा साजरा केला जातो आपल्याकडे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीच्या निमित्ताने. हे आहे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. ओके, हॅपी इंजिनियर्स डे सर्वांना. 1860 यांचा जन्म झालेला 15 सप्टेंबरला, 1962 यांचं निधन झालेलं आहे, 1955 त्यांना आपण भारतरत्न दिलेला आहे. तर भारतामध्ये दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी हा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानात राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस साजरा केला जातो. भारतासोबतच श्रीलंकेमध्ये सुद्धा हा दिवस साजरा केला जातो आणि टांझानियामध्ये सुद्धा हा दिवस साजरा केला जातो अभियंता दिवस म्हणून. हा दिवस अभियंत्यांच्या, जे इंजिनियर्स लोक आहे त्या इंजिनियर लोकांच्या महान कार्याच्या सन्मानार्थ, त्यांचं जे योगदान आहे देशाच्या विकासामध्ये इंजिनियर लोकांचं, त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या योगदानाची वाहवा करण्यासाठी हा दिवस आपल्याकडे साजरा केला जात असतो. ओके, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जन्म 1861 झालेला आहे. ते एक इंजिनियर होते, म्हैसूरमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलेली आहे. त्यांना 1955 भारतरत्न आपण दिला होता. 1962 ज्यांचं निधन झालं होतं, त्यांनी 2 महत्त्वाचे पुस्तक लिहिलेले आहेत, रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया आणि प्लांट इकॉनॉमी नावाचे. ओके, त्यांच्याबद्दल थोडीशी ब्रीफ बायोग्राफी त्यांची बघून घेऊ. जन्म तुम्हाला सांगितला मी 1860. बर्थ प्लेस व्हिलेज मुड्डानेली इन चिकमंगळूर तालुका कोलार डिस्ट्रिक्ट मैसूर नाव इन कर्नाटक. ओके, त्यांचे वडील पॅरेंट जे आहेत श्री श्रीनिवास शास्त्री होते, एक संस्कृत स्कॉलर अँड आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर होते ते, आणि मदर जे आहे श्रीमती व्यंकटाशमा. ओके, ही वॉज द फादर, इज वॉज ओनली 15 इयर्स. ओके बघा, ते 15 वर्षाचे असताना जे आहेत तर त्यांचे निधन या ठिकाणी झालेलं, त्यांचे वडिलांचे निधन या ठिकाणी झालेले आहे. एज्युकेशन बघा, ग्रॅज्युएट त्यांनी केलेलं आहे सेंट्रल कॉलेज ऑफ बँगलोर 1881. सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी केलेली आहे पुण्यामधून, आपल्या महाराष्ट्रातील पुण्यामधून, सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर्म कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामधून. आणि 1883 रँक फर्स्ट इन LCE FCE एक्झामिनेशनमध्ये त्यांचा रँक फर्स्ट आला होता. ओके, त्याच्यानंतर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या वॉज अ इमिनेंट इंजिनियर अँड स्टंट मॅन ऑफ द प्लेअर की रोल बिल्डिंग ऑफ मॉडर्न इंडिया. ओके, त्यांनी जे अचीवमेंट मिळवलेलं आहे, ही वॉज एक्स्ट्रा ऑर्डिनरी इंजिनियर, त्याच्यानंतर स्टेट मॅन, व्हिजिनरी अँड अ स्टॉच व्हटरी इंडस्ट्रियलायझेशन, द भारतरत्न अवॉर्ड, द नाईट कमांडर ऑफ द इंडियन एम्पायर मेडल असं त्यांना मिळालेलं आहे. असे हे महत्वाचे आहे आपल्याकडे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. नेक्स्ट क्वेश्चन, ऑगस्ट 2021 महिन्यातील घाऊक महागाई दर, म्हणजेच या ठिकाणी WPI आपण त्याला म्हणतो, किती राहिला?
August 2021 चा घाऊक महागाई दर किती होता, होलसेल प्राइस इंडेक्स त्याला म्हटलं जातं, होलसेल WHOLESALE होलसेल प्राइस इंडेक्स, होलसेल प्राइस इंडेक्स हा जो आहे WPI 2021 चा ऑगस्ट महिन्याचा किती राहिलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. होलसेलवर आधारित असणारी ही आकडेवारी आहे, नुकतीच घोषित करण्यात आलेली आहे. बघू कोणाचं उत्तर या ठिकाणी बरोबर येतंय ते. चला याचं उत्तर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी 11.39% या ठिकाणी महागाई दर लागलेला आहे. पुन्हा आपली या ठिकाणी घाऊक महागाई वाढलेली आपल्याला बघायला मिळेल. किती घाऊक महागाई या ठिकाणी पुन्हा वाढलेली आपल्याला बघायला मिळेल. हे बघा ऑगस्ट महिन्यामध्ये घाऊक महागाई किंमत जी आहे, घाऊक किंमत निर्देशांक जे आहेत त्याला आपण होलसेल प्राईस इंडेक्स म्हणतो, 11.39% पोहोचला. आणि हे जे महागाई वाढण्यासाठीचं जे मुख्य कारण आहे ते कारण आहे इंधनाची वाढ. म्हणजे आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे ज्या आहेत ते या ठिकाणी आपला घाऊक किंमत निर्देशांक सुद्धा वाढलेला आहे. बघा बरोबर उत्तर कोणी दिलं, नेहा वीर, मीरा राठोड, निरंजन आवटे, त्याच्यानंतर खंडू चव्हाण, अमोल गिरी, अंकुर वीर, रोहिदास दुपे, कवल सिंग जोरवाल, अशोक राठीड, मीरा राठोड, जमुना डोरे, निरंजन आवटे, अनिकेत वीर राठोड, बबिता सना शेख, प्रवीण तुप समुंदर, वसीम शेख, श्रीनिवास शोत्रे, मलिक शेख, ओके विद्या जव्हार, ऋतुजा बामणे, सर्वांनी उत्तर या ठिकाणी बघा 2 दिलेलं आहे, म्हणजे बरोबर दिलेलं आहे. आपले विद्यार्थी जे आहेत खूप अडवान्स विद्यार्थी आहे, आपले सर्व माहिती असतात त्यांना. तर या ठिकाणी जे आहेत तर इंधनाच्या वाढीमुळे आणि विजेच्या किमतीमध्ये आणि उत्पादित वस्तूच्या किमतीमध्ये झालेली वाढ जी आहे या सर्व वाढीमुळे जे आहेत तर घाऊक या ठिकाणी किंमत निर्देशांक आपला वाढलेला आहे. आता घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय, तर होलसेल प्राईस इंडेक्स हा जो आहे घाऊक बाजारामध्ये खरेदी विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूच्या संदर्भात असतो. घाऊक म्हणजे ज्याला आपण होलसेल म्हणतो, तर हा जो इंडेक्स असतो घाऊक बाजारामध्ये जी खरेदी विक्री केली जाते त्या वस्तूच्या संदर्भामध्ये असतो. एक व्यवसायी किंवा व्यापारी दुसऱ्या व्यापाराशी घाऊक बाजारात ज्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करतो, म्हणजे व्यापाऱ्यामधली जी खरेदी आणि विक्री असतो त्या वस्तूच्या किमतीशी निगडीत हा निर्देशांक अवलंबून असतो. थोडक्यात घाऊक बाजारातील व्यवहारांशी हा निर्देशांक निगडीत असतो. तर कंझ्युमर प्राईस इंडेक्स असतो बघा एक CPI, याला आपण ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतो. हा बाजारात सर्वसामान्य ग्राहकाकडून विकत घेतल्या जाणाऱ्या वस्तूशी निगडीत असतो. 2 महत्वाचे इकडे इंडेक्स आहे, WPI आणि CPI. तर WPI जो आहे व्यापाऱ्यांचे जे देवाणघेवाण होते त्याद्वारे हे ठरवला जातो, आणि CPI जे आहेत सर्वसामान्य लोक जे आहेत आपल्यासारखे या सर्वसामान्य लोकांकडून जे खरेदी विक्री केली जाते त्याच घेतल्या जाणाऱ्या व्यक्तीशी वस्तूशी संबंधित असतो CPI. आणि CPI आधारित महागाईला किरकोळ महागाई दर असं म्हटलं जातं, आणि होलसेल आधारित महागाई दरला घाऊक महागाई दर असं या ठिकाणी म्हटलं जात असतं. तर अशा पद्धतीचा हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनच्या अगोदर या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी होलसेल प्राईस इंडेक्स या ठिकाणी दिलेला आहे बघा 2021 ऑगस्ट 2021 जे आहे तर एवढा लागलेला आहे 11.39. ओके आणि जुलै 2021 होता 11.16. म्हणजे जुलैच्या तुलनेमध्ये ऑगस्टमध्ये पुन्हा वाढलेला आहे हा. फ्युल अँड पॉवरबद्दल जर आपण या ठिकाणी विचार केला तर फ्युल अँड पॉवरमध्ये जे आहेत तर 114.3 होती महागाई, आता 116.0 झालेली आहे. आणि मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट जे आहेत त्यामध्ये 132 होती, ती पण वाढून 133 झालेली आहे जुलैच्या तुलनेमध्ये. त्याच्यानंतर ऑल कमोडिटीज जे आहेत त्यामध्ये 134 होती, आता ती 135 झालेली आहेत. प्रायमरी आर्टिकल जे आहेत 153 होते, 155 झालेले आहेत. आणि ढोबळमानाने जर आपण विचार केला तर ढोबळमानाने जे आहेत तर या ठिकाणी होलसेल प्राईस इंडेक्स आपला या ठिकाणी वाढलेला आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील किती गावामध्ये
आदर्श ग्राम योजना लॉन्च करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. आपलं जे केंद्र सरकार आहे भारतातील बऱ्याच गावामध्ये जे आहे तर आदर्श ग्राम योजना लॉन्च करणार आहे. तर जे आदर्श ग्राम योजना जे लॉन्च आहे ओके, तर ती जी आहे ती योजना किती गावामध्ये लॉन्च केली जाणार आहे. या योजनेचं नाव ठेवण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना असं नाव ठेवण्यात आलेलं आहे या योजनेचं. आणि या योजनेची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. देशभरातील किती गावामध्ये हे घोषित केलं जाणार आहे तर देशभरातील 36,000 गावामध्ये प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना आपल्याकडे काय केली जाणार आहे, घोषित केली जाणार आहे. घाऊक आहे रे ते खाऊक नाही ओके. चला अशा पद्धतीने जे आहे तर हे या ठिकाणी 36,000 गावामध्ये आपण करणार आहोत आदर्श ग्राम योजना लॉन्च. काय आहे ग्वाही आदर्श ग्राम योजना? म्हणजे आता आपल्या गावाला काय करायचं आहे, आपल्याला आदर्श बनवायचे आहेत, गाव आपल्याला स्वच्छ बनवायचे आहेत. गावामध्ये 24 तास वीज असायला पाहिजे, गावामध्ये जे आहे तो पाणी स्वच्छ मिळायला पाहिजे, गावामध्ये चांगले रस्ते असायला पाहिजे, गावामध्ये चांगलं एज्युकेशन असायला पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टीचा विचार करून या ठिकाणी बनवणार आहोत. काय बनवणार आहोत? आपण आदर्श ग्राम योजना लॉन्च करणार आहोत 36,000 गावामध्ये. योग्य उत्तर दिलेलं आहे गायत्री तावरे, जमुना डवरे, त्याच्यानंतर अशोक राठोड, गोपाल वानखेडे, अंकुर वीर, नेहा वीर, स्वप्नील फरांडे, तेजस कांबळे, खंडू चौहान, जमुना डवरे ओके, रोहिदास झोपे, वसीम शेख, गायत्री तावरे, या सर्वां, सुमंत मोरे, या सर्वांनी उत्तर याचं बरोबर दिलेलं आहे ओके. बघा आपल्याकडे जे आहेत केंद्रीय आदिवासी मंत्री जे आहेत अर्जुन मुंडा यांनी जे आहेत 36,000 गावामध्ये प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे ओके. केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांनी ही घोषणा केलेली आहे. केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जाणार आहे. यामध्ये बघा 50% आदिवासी ज्या गावामध्ये असतील, 50% आदिवासी लोकसंख्या ज्या गावामध्ये असेल त्या गावाला प्राथमिकता दिली जाणार आहे. समजा 100 लोकसंख्या असेल गावाची आणि त्यामध्ये जे आहेत 50 जे आहेत आदिवासी असेल तर अशा गावाला प्राधान्य दिलं जाणार आहे. ही जी योजना आहे आदिवासी मंत्रालयामार्फत सुरू केली जाणार आहे. आणि या योजनेअंतर्गत आसाममध्ये जवळपास 1700 आदिवासी गावांना आदर्श गाव बनवलं जाणार आहे ओके. आणि पूर्ण भारतभरामध्ये 36,000 गावांना या ठिकाणी काय केलं जाणार आहे, आदिवासी म्हणजे या ठिकाणी काय केलं जाणार आहे, आदर्श गाव केलं जाणार आहे. आणि आसाममध्ये ही घोषणा केलेली आहे आपले आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांनी. चला नेक्स्ट क्वेश्चन. आशिया ऑलिम्पिक परिषदेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आशिया ऑलिम्पिक परिषद याचं मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया ओके, ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया याचं मुख्यालय कुठे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. हे मी प्रश्न यासाठी घेतलेला आहे की ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या अध्यक्षपदी जे आहेत तर भारताच्या एका व्यक्तीची निवड झालेली आहे, कार्यवाहक अध्यक्ष झालेले आहेत भारतातील एक व्यक्ती या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यामुळे हे या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रश्न. आशियाई ऑलिम्पिक परिषद त्यालाच आपण ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया असं म्हणतो. तसं मुख्यालय तुम्हाला सांगायचं आहे दुबईमध्ये आहे की कुवेत सिटीमध्ये आहे की सिंगापूरमध्ये आहे की जकार्तामध्ये आहे याचं कुठे आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहेत ओके. आणि याचे जे अध्यक्ष जे आहे झालेले आहेत राजा रणधीर, राजा रणधीर सिंह हे जे आहेत तर याचे जे आहेत तर कार्यवाहक अध्यक्ष झालेले आहेत ओके. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे, याचं जे मुख्यालय तुम्हाला बघायला मिळेल याचं मुख्यालय आहे कुवेत सिटीमध्ये. कुवेत नावाचा देश आहे आपल्याकडे आणि त्या कुवेत देशामध्ये कुवेत सिटी आहे, त्या कुवेत सिटीमध्ये जे आहे तर हे या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. बघू कोणाचं उत्तर या ठिकाणी बरोबर येतंय ओके. लहू बुमरे, माधव सिरसाट, नेहा वीर, अशोक राठोड, विद्याराणी एरगे, निरंजन आवटे, स्वप्नील फरांडे, मलिक शेख ओके, भक्ती मेहर, प्रशांत गजवीये, स्मिता कवडे ओके, निरंजन आवटे,
आर्यन एंडे, जमुना डोरे, खंडू चवा, निलेश देवकते, सुमंत मोरे, सोहिल शेख, छाया जाधव, ओके सना शेख, शेख मुवीन, ऋतिजा बामने, सर्वांनी बिलाल पठाण, सर्वांनी उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. कुवैत सिटी मध्ये याचं मुख्यालय आहे. हे बघा, हे या ठिकाणी आहे आपल्याकडे राजा रणधीर सिंह, राजा रणधीर सिंह. ओके, हे आता ऍक्टिंग प्रेसिडेंट झालेले आहेत. द ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया इज गव्हर्निंग बॉडी अँड स्पोर्ट इन आशिया. आशिया मधील जे स्पोर्ट्स आहे त्या स्पोर्ट्सची ही एक गव्हर्निंग बॉडी आहे, सरकारी बॉडी आहे ही ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया. ओके, करंटली 45 सदस्य याचे आहे जे नॅशनल ऑलिम्पिक कमिटी सोबत जोडलेले आहेत. द करंट ऍक्टिंग प्रेसिडेंट इज राजा रणधीर सिंह, यांनी नुकतेच जे आहेत तर कार्यभार घेतलेला आहे शेख अहमद अल फहाद अल सबहा यांच्याकडून. अगोदरचे अध्यक्ष कोण होते? शेख अहमद अल फहाद अल सबहा यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांच्या जागेवरती झालेले आहेत राजा रणधीर सिंह. आणि याची स्थापना बघा 16 नोव्हेंबर 1982 ला करण्यात आली होती. याचं हेडक्वार्टर कुवेत सिटीमध्ये आहे आणि सध्याचे सदस्य 45 या ठिकाणी आहेत. शेवटचा प्रश्न, एक ग्राम पंचायत एक डीजी पे सखी मिशन कोठे लॉन्च करण्यात आले? एक ग्राम पंचायत एक डीजी पे सखी मिशन कोठे लॉन्च करण्यात आला आहे? ओके, तर हे तुम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक ग्राम पंचायत एक डीजी पे सखी मिशन कुठे लॉन्च करण्यात आला आहे? कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेला आहे? या ठिकाणी काय केलं जाणार आहे? डिजिटल पेमेंट जी असते आपली, डिजिटल पेमेंट. ओके, तर या डिजिटल पेमेंटमध्ये प्रत्येक गावामध्ये जाणार आहे आणि त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता केली जाणार आहे. ओके, त्याच्यासाठीचे सेंटर्स उभारले जाणार आहे आणि त्यामध्ये जे आहेत महिलांचा समावेश केला जाणार आहे. कोणाचा समावेश? महिलांचा समावेश त्यामध्ये केला जाणार आहे. ओके, त्यामुळे जे आहे तर हे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे जे आहे एक ग्रामपंचायत एक डीजी पे जे आहे तर हे जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? जम्मू काश्मीरमध्ये. याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. ओके, हे बघा, या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे डिजिटल बँकिंगला प्रोमोशन करण्यासाठी जे आहेत. ओके, त्याच्यानंतर लोकांना याबद्दल जागरूकती लोकांमध्ये फैलावण्यासाठी जे आहेत तर या पद्धतीने जे आहेत तर डीजी पे सखी या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे. कुठे? तर हे लॉन्च करण्यात आलेलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे वन ग्राम पंचायत वन डीजी पे सखी. ओके, हे जे आहे तर इन ऑर्डर प्रोमोट डोअर टू डोअर डिजिटल बँकिंग, म्हणजे डोअर टू डोअर डिजिटल बँकिंग प्रोमोट करण्यासाठी. बघा, उत्तर या ठिकाणी आलेलं आहे बऱ्याच लोकांचं. ओके, याचं उत्तर आहे 2 नाही. मीरा राठोडचं उत्तर बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर मलिक शेखचं उत्तर बरोबर आलेलं आहे. लहू बुमरेचं उत्तर बरोबर आलेलं आहे. विद्या जव्हार, स्वप्नील फरांडे, ओके निरंजन आवटे, त्याच्यानंतर सोहिल शेख, त्याच्यानंतर बघा विद्या जव्हार, भक्ती मेहर, ओके अर्जुन बुमरे, या लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर डोअर टू डोअर जे आहेत डिजिटल बँकिंगचं प्रमोशन करण्यासाठी जे आहेत फायनान्शियल सर्व्हिसेसला रिमोट एरियामध्ये जम्मू काश्मीरमध्ये जे आहेत तर हे जे आहेत तर तिथले जे लेफ्टनंट गव्हर्नर आहे मनोज सिन्हा यांनी हे लॉन्च केलं आहे. कुठले लेफ्टनंट गव्हर्नर? जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी हे लॉन्च केलेलं आहे. ओके, वन ग्राम पंचायत डीजी पे सखी ॲट जम्मू काश्मीर इंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट. ओके, हे याला जे आहेत प्रोमोट करणार आहे जम्मू काश्मीर इंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, जे के ई डी आय असं त्याला म्हटलं जातं. ओके, हे 2000 खेड्यामध्ये जे आहेत रिमोट व्हिलेज म्हणजे या ठिकाणी जे आहेत तर याच्या अगोदर या ठिकाणी आपण सुरू केलेला आहेत. ओके, युनियन टेरिटरीमध्ये. ओके, त्याच्यामुळे जे आहेत हे फर्स्ट फेजमध्ये 80 महिलांना या ठिकाणी याची जिम्मेदारी दिली जाणार आहे. अशा पद्धतीचा हा एक महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, 16 सप्टेंबर होता आज आणि 16 सप्टेंबरला आपण हा लेक्चर या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चर संपेपर्यंत आपलं टार्गेट 160 होतं, 148 लाईक पूर्ण झालेले आहेत. तर बाकीच्यांनी ज्याने लाईक केलेलं नाही ते लाईक या ठिकाणी करा. आणि आज थोडीशी तुमची आणि माझी मिसमॅच झालेली आहे, तुमची आणि माझी मिसमॅच यासाठी झालेली आहे की मी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस तुमचे कमेंट मला या ठिकाणी दिसत नाही. ओके,
तर अशा पद्धतीने जे आहे तर हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्यासाठी आपण या ठिकाणी थांबूया, भेटू आपण उद्या सकाळी 8 वाजता. तोपर्यंत चांगले राहा, अभ्यास करत राहा, आपल्या आजूबाजूला स्वच्छता आणि शांतता ठेवा.